विश्वरत्न भोगीसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू. धम्ममंच गावातील उपस्थित पूज्य वंदयांना मी वंदन करतो. त्याचबरोबर धम्ममंच गावातील उपस्थित डोळस कुटुंबीय प्रकाशजी होय, भारतीय वर्तमान सभा जिल्हा पुणे के बी वाघमारे यांनी माझ्या आधी प्रबोधन केलं. समतासाठी गणाचे सर्व जमान आणि उपस्थित बंधुभगिनी, आज या जन्नर वेले गावामध्ये आपल्या समोर उपस्थित आहे राकेश डोळस यांनी मुंबईमध्ये येऊन आमंत्रित केलं. कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. कालकधी त्यांचे आई वडील आणि त्यांच्या श्रोत्यार्थ त्यांच्या वडिलांचे स्मृतीस्थळ, त्यांच्या असलेल्या शेतामध्ये निर्माण करायचा बांधण्यात आलेला आहे. त्याचं उद्घाटन त्यामुळे मी आज या वडे गावामध्ये हजर आहे आपल्या समोर संबोधित करतो. उद्घाटन करत असताना समाधान एका सुपुत्राने आपल्या बापाचं स्मारक तिथे निर्माण केलं. आई वडिलांपाई असलेला आदर त्यांनी दाखवून दिला. की ज्या आई वडिलांच्या घडणीतून ते घडले आज समाजामध्ये येतील गावामध्ये पंचक्रोशीमध्ये सामाजिक राजकीय आणि धार्मिक काम करत असताना जे आई वडिलांकडून प्रेरणा मिळाली, जे संस्कार मिळाले, त्याचं एक फलित आहे. मी संस्कृत लोकांच्या समोर हा आदर्श की आई वडिलांना पूजनीय मानणं, त्यांचा आदरभाव करून हयातीमध्ये आणि कालकते झाल्यानंतर देखील हे उदाहरण आपल्या गावासाठी पंतप्रशासाठी महत्वाचं आहे. म्हणून त्यांचं मी देखील अभिनंदन करेल आणि मी येण्याचं त्यांना कमी केलं म्हणून मध्यंतरी 6 महिन्यापूर्वी मला वाटतं मी हा पुन्हा एकदा इथे एका कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या अधिवेशनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी मी हजर झालो. त्यांचं दर्शन, त्याच्यानंतर असलेल्या लेण्यांना मी व्हिजिट केली, ते देखील बघितलं. म्हणून हा जुन्नर जिल्हा पुण्यवान आहे असं मी समजतो. ऐतिहासिक दृष्ट्याला महत्व, एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान, दुसऱ्या बाजूला 2007 कोरीव अशा बुद्ध लेण्या इथे आहेत. म्हणून ऐतिहासिक याला स्थान प्राप्त झाले, महत्वाचं स्थान प्राप्त. की ज्याच्यामुळे हा जुन्नर जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये नोंदणी केली. जे इतिहास प्रेमी आहे
ज्यांनी इतिहास वाचलेला इतिहासातील अभ्यासच आहे प्रश्न, त्यांना ह्या जिल्ह्याचं महत्व कळून दिलं. आज बघितलं अलीकडच्या काळामध्ये या जुन्यामधून अनेक जण बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी, बाबासाहेबांच्या हयातीच्या काळामध्ये ह्या जुन्या जिल्ह्यातून उपशाम कुरुली म्हणून या जिल्ह्यातले होते आणि त्यांनी बाबासाहेबांना तेव्हा साथ दिलेली आहे समकालीन. बाबासाहेबांच्या अनेक संस्थेमध्ये खजिनदार पद त्यांच्याकडे बाबासाहेबांनी ठेवलं, गुरुजी होते. नंतर त्या काळात त्यांची मुलं मला वाटतं काही आली नाही, राजकारण समाजकारणामध्ये आले. बाबासाहेबांचे सहकारी डोळस म्हणून होते, ते देखील ह्याच जिल्ह्यात. अशी अनेक माणसं बाबासाहेबांबरोबर ह्या जिल्ह्यातून आली होती आणि त्यांनी समाजामध्ये योगदान दिलेलं. आंबेडकर चळवळी, आंबेडकर चळवळ ही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेण्याचा त्यांचा सिंहाचा होता. बाबासाहेबांनी ज्या ज्या प्रांत्या केल्या, बाबासाहेबांनी केले जाऊन या प्रांत जे बाबासाहेबांनी नियतकाली काढले होते त्या काळी, त्या सगळ्याचं काम म्हणजे उपशाम गुरुजी बघत होते. म्हणून जेव्हा बाबासाहेबांचा इतिहास जेव्हा शक्तबद्ध होतो बाबासाहेबांचा इतिहास जेव्हा लिहायला जातो, जे बाबासाहेबांचे खंड प्रकाशित झालेले आहेत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून, सत्तावीस असे खंड आहे. पूर्वीच्या त्या खंडामध्ये 1 ते 5 मध्ये जर बघितलं, वाचनाची गोडी हल्ली या समाजाला कमी आहे, परंतु 1 ते 5 खंडामध्ये येथील ह्या जुन्नरचा उल्लेख झालेला, कारण ह्या येथून शिक्षक वर्ग फार मोठ्या संख्येने मुंबईत स्थलांतरित झाला होता त्या काळामध्ये. आणि ही शिक्षण मंडळी सकाळी विद्यार्थ्यांचं काम करायचे आणि उरलेला वेळ समाजासाठी देत होते. अशा प्रकारे प्रबोधनाचं काम त्यांनी केलं म्हणून या आंबेडकर चळवळ आज पुढे गेला. म्हणून मी काल भारतीय बोधना सभेच्या ऑफिसमध्ये सांगितलं, बाबा उद्या मी नाही आहे, उद्या मी कार्यक्रमाला जातो. बोलले साहेब आता कार्यक्रम आपल्या शेड्यूलवरती नाही आहे. दान गरजेचा, येथील लोकांना जागृत करण्यासाठी, येथील लोकांना प्रबोधन करण्यासाठी या जिल्ह्यात कुठेतरी वाटतं की ह्या जिल्ह्यामध्ये आंबेडकर चळवळ मागे पडलेली आहे. ज्या संख्येने 1930 पासून ते 1950 पर्यंत कार्यकर्त्यांची फौज निर्माण झाली आणि आंबेडकर चळवळीला योगदान दिलं, ते आज कुठेतरी खंडित झालेलं आहे. त्याच्यासाठी दान गरजेचं आहे. ज्याचा मी उल्लेख केला बाबासाहेबांच्या नियतकालीनुसार, की भूगनायक पासून सुरुवात
प्रभुत्व भारतापर्यंत आज देखील प्रभुत्व भारत मोठ्या संख्येने टाकला जातो. या जिल्ह्यातले बाजूच्या अहमदनगर जिल्ह्यातले मला वाटतं गंगाळे गुरुजी होते आणि त्यांच्या बरोबर 5 जणांची अशी टीम होती. जेव्हा ही नियतकाली छापली जात होती त्या काळी त्यांचं काम होत सायकल वरून मुंबईमधल्या वस्त्यांमध्ये ते लोक निघून जायचे. शिक्षणाचं प्रमाण कमी होत, साक्षरतेचं प्रमाण कमी होत, शिक्षणापेक्षा साक्षरता शब्द बरोबर आहे. तर ही मंडळी मुंबईतल्या नाक्यावरती जशा तुमच्याकडे चावल्या असतात तशा नाक्यावरती उभे राहतात. बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत मध्ये जनता मध्ये मुचन आयोग मध्ये काय लिहिलेलं चळवळीच्या मीटिंग कुठे झाले आणि त्याच्यामध्ये कोणी काय भाषण केलेलं आहे त्या वृत्तांत वाचत बाबासाहेबांचं एडिटोरियल बाबासाहेबांचं संपादकीय तिलक वाचून दाखवत की जेणेकरून लोकांना त्याचं ज्ञान होईल कारण साक्षरतेचं प्रमाण कमी होत. लोक चळवळीला जोडण्याचं कारण ते होत. काय एवढ्या संख्येने लोक त्या काळी बाबासाहेबांच्या चळवळीशी एकजूट झाले. ना आजच्या सारखे मोबाईल आहेत ना ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे दळणवळणाचे साधन ना कम्युनिकेशनचं साधन आहे तरी पण समाज एकजूट झाला होता. तन मन मनाने समाज एकजूट झाला होता. त्याचं सगळं श्रेय मी त्या व्यक्तीच्या बाबासाहेबांच्या असलेल्या सहकार्यांना की त्यांनी आपल्या घरा घराचा पुढा माणचा विचार न करता समाजासाठी काम केलं. बाबासाहेब आपल्यासाठी खरतायत आपल्या उन्नतीसाठी आपल्या उत्थानासाठी त्याला आपलं योगदान असावं असे चळवळीचे आणि निष्कामंत कार्यकर्ते बाबासाहेबांना लाभले म्हणून ही चळवळ मोठी नाही. आज हे चित्र समाजामध्ये दिसत नाही याची खंत वाटत. असे कार्यकर्ते दिसत नाही की जे समाजाचा विचार अरुण देतात ते आपल्या मुलाबाळांचा आपल्या नातेवाईकांचा विचार करतात त्याच्या पलीकडे करत नाही. चळवळीला गतीही कमी झाली. पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण समाज हे माझं कुटुंब त्या कुटुंबाचा मोठा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आम्ही त्याचे अनुयायी आहे. आम्ही देखील या संपूर्ण समाजाला कुटुंब मानतो आणि काम करतो. काय प्राप्ती मिळेल काय लाभ मिळेल याचा कधी विचार केला नाही. तर समाज पुढे जाईल हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये. त्या पिढीतील कालखती यशोदा सुदामजी पुन्हाजी ढोळस हे मी म्हणतोय रिप्रेझेंटेशन त्या पिढीची. की ज्याने झोकून दिलं चळवळीमध्ये आंबेडकर चळवळीमध्ये असे जे काय अशा हजारोंनी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले बाबासाहेबांच्या काळात.
अशांत स्मरण होणं समाजामधून कुटुंबामधून नाही, कुटुंबामधून तर झालेलं आहे पण समाजामधून यांचं स्मरण व्हा. कुटुंबाने त्यांच्या योगदानाचं स्मरण करणं गरजेचं आहे. बाबा ती पिढी होती म्हणून आज आम्ही घडलो, त्या पिढीने योगदान दिलं म्हणून आज आम्हाला हे दिवस आलेले आहेत. बंगले घोडे आमचे दारासमोर गाड्या उभ्या राहिलेल्या, हे स्मरण सदोदित ठेवणं मला वाटतं गरजेचं आहे. एका पिढीने दुसरी पिढी घडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. नाहीतरी बाबासाहेबांची क्रांती दाबण्याचा प्रयत्न होतो. म्हणून तेव्हा तेव्हा विचार करत असताना एक लक्षात येत, ज्या समाजाची सुरुवात ही शून्यापासून झाली तो समाज 65 वर्षामध्ये उंच भरारी कसा घेऊ शकतो? मी नेहमी गौरव सांगणार सांगतो, जो समाज बाबासाहेबांच्या क्रांती बरोबर आला, जो समाज बाबासाहेबांच्या क्रांतीमध्ये एकरूप झाला, बाबासाहेबांचे विचार त्यांनी आत्मसात केले आणि बाबासाहेबांच्या आखरी टप्प्यावरती धम्म क्रांतीमध्ये भगवान बुद्धाच्या शिकवणीवरती चालला तो समाज असतो. जगाच्या इतिहासामध्ये 7 वर्षामध्ये एवढा समाज पुढे जाऊ शकत नाही हे सामाजिक उदाहरण. जाण्याची लोक कारण आणि ह्या दोन कारणासाठी नेण्यामध्ये हे माध्यम जे लागत, मध्यस्थी जो लागतो ते हे धोळसांसारखे सुदामपूर्णाजी धोळसांसारखे लाखोचे कार्यकर्ते होते. त्यांनी ह्या समाजाला ह्या दिशेने बाबासाहेबांच्या दिशेने भगवान गौतम बुद्धाच्या शिकवणीवरती आपलं आचरण करा हा जो संदेश घेऊन गेले म्हणून हा समाज पुढे गेला. मी पुन्हा एकदा स्वामी पंडाजी डोळस यांना अभिवादन, त्यांच्या मुलाचं राखेल डोळसांचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या स्मृती आज येणारे शेकडो सारख्या बाधित राहतील त्यांच्या शेतामध्ये अशी भावना व्यक्त करतो आणि इथे सांगतो नमो उदय जय भीम जय श्रीराम.